नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वप्नील घाटोळ सर एक्झिटिव अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे MPSC गट ब आणि गट क आजचा जो पेपर झालेला आहे, परीक्षा झालेली आहे या 30 एप्रिल 2023 आजचा पेपर MPSC गट ब आणि गट क या संदर्भातील. मित्रांनो, संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी याचं शाश्वत विश्लेषण आपण या ठिकाणी पाहतो आहे. आपण नेहमीच परीक्षा झाल्यानंतर, पेपर झाल्यानंतर त्या दिवशी आपण त्याचं विश्लेषण टाकत असतो, हे आपली परंपरा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी कंटिन्यू पाहायचा आहे. या संदर्भात जे काही 20 प्रश्न यावेळेस विचारले गेलेले आहेत, प्रश्नांची संख्या नेहमीपेक्षा या ठिकाणी थोडी जास्त होती, लक्षात घ्यायचं आहे. मग या 20 प्रश्नांचं विश्लेषण मित्रांनो या ठिकाणी आपण घेतो आहे. व्यवस्थित आपल्याला पाहायचं आहे, कारण प्रत्येक प्रश्न ज्यामध्ये गणित असेल, आणि यावेळनं महत्त्वाचं म्हणजे काय तर अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी आणि भूमितीलाही सोबत त्यांनी घेतलेलं, लक्षात घ्यायचं, म्हणजे तिघांचंही कॉम्बिनेशन आहे. तर मित्रांनो, आपण अगदी सुरुवातीपासून ह्या 20 प्रश्नांचं विश्लेषण पाहतो आहे. चला तर मित्रांनो सुरू करूया आपला पहिला प्रश्न. आता माझ्याकडे जो सेट आहे त्यानुसार हा प्रश्न 81 नंबर आहे, लक्षात घ्यायचं. आता पहिली प्रायोरिटी काय प्रश्न आपल्याला वाचायचा आहे, पूर्ण प्रश्न. आणि बघा, हा व्हिडिओ केवळ टाकायचं आहेत म्हणून मी टाकत नाही, बरोबर ना, की बाबा आता MPSC परीक्षा झालेली आहेत मग आता व्हिडिओ माझा पहिलं गेलं पाहिजे आणि सगळ्यांना माझं विश्लेषण पाहायला भेटलं पाहिजे. हा हेतू नंतर आहे, दुय्यम आहेत. सर्वप्रथम हे प्रश्न सोडवित असताना ऑन स्पॉट परीक्षेमध्ये असेल किंवा कुठेही आपण हा प्रश्न सोडत असताना त्याच्यामागे काय बॅकग्राऊंड आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणार. म्हणूनच प्रश्नांसोबत विश्लेषणसुद्धा फार महत्त्वाचं आहे, आणि म्हणूनच आपण या ठिकाणी शब्द लिहिला आहे शाश्वत विश्लेषण, लक्षात घ्यायचं. चला तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे सरासरीमधला आहे. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो, लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. त्यामुळे त्याची सरासरी ही 4 वाढलेली आहे, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल. आता पहिली सरासरी किती आपल्याला माहिती आहेत का, कारण 19वा आहेत याचा अर्थ तो 18 खेळ खेळलेला आहेत, लक्षात घ्यायचं. म्हणजे पूर्वीची आपल्याला 18 गृहीत धरावं लागेल, लक्षात घ्या, कारण तो म्हणतो 19व्या डावात, म्हणजे त्याचा अर्थ म्हणून प्रथम 18 डावांची जी की आपल्याला सरासरी माहीत नाही, म्हणून 18 डावांची सरासरी धावसंख्या किंवा धावा जर आपण मित्रांनो या ठिकाणी एक्स कन्सिडर केल्या, कारण आपल्याला माहीत नाही, बरोबर आहे, एक्स घेतल्या, म्हणूनच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, म्हणून प्रथम 18 डावांची एकूण धावसंख्या आता ती किती असणार, तर सरासरी गुणेला घटकांची संख्या, म्हणजे 18x असणार, नंबर 1 झालं बघा या ठिकाणी, म्हणजे ही झाली टोटल. आता त्याचं पुढचं विधान काय म्हटलं बघा, तो 19व्या डावामध्ये त्याने 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 वाढली आहेत, लक्षात घ्यायचं. आता थोडक्यात जर पाहिलं तर सरासरीचा फॉर्म्युला काय, एकूण घटकांची संख्या भागेला एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटकांची संख्या या ठिकाणी असायला पाहिजे, म्हणजेच आपल्याला काय भेटतं त्यामधून सरासरी भेटतं, लक्षात ठेवा, बरोबर ना, यानुसार आपण पुढे गेलं पाहिजे. आता तो काय म्हणतो बघा, लक्ष द्यायचं आहे, 19व्या डावामध्ये त्याने 98 धावा काढल्या, आता पूर्वीच्या धावा किती आहेत आपल्याकडे, त्या आहेत मित्रांनो या ठिकाणी 18x, लक्षात घ्यायचं आहे, त्या किती आहे 18x. आता त्याने 19व्यामध्ये किती काढल्या, 98, म्हणजे प्लस झाल्या या ठिकाणी 19 बघा, भागेला घटकांची संख्या किती झाली, आधी किती धावा तो खेळलेला आहेत, आधी आहेत तो 18 खेळलेला आहेत, लक्षात घ्यायचं, किती आहे 18. आता सरासरी जी आहेत 18 आणि प्लस नंतर 1 वाढला म्हणजे 19 झाल्या, आपण डायरेक्ट 19 या ठिकाणी घेऊ शकतो बघा, म्हणजे 19 घेतल्या. आता सरासरी किती झाली आपण या बाजूला घेऊ शकतो, आधीची सरासरी आपल्याकडे x आहे जी आपण गृहीत धरली, आता सरासरी कितीनं वाढली तर 4 वाढली, म्हणजे या ठिकाणी +4 करू शकतो आपण. म्हणजे प्रश्न कसा आहे बघा, परत एकदा बघा, प्रथम 18 धावांमध्ये त्याने सरासरी किती धावा काढल्या माहीत नव्हत्या, x घेतला, मग त्यानुसार 18 धावांची एकूण धावसंख्या किती झाली तर 18x झाली बघा, मग हे झालं नंबर 1, बरोबर ना. मग आता सरासरीचा फॉर्म्युला तर हा आहे, मग तो काय म्हणतो, 19व्या डावात म्हणजे 18 आधीच होत्या आणि 19व्या डावामध्ये त्याने 98 धावा काढल्या, लक्षात घ्यायचं, किती काढल्या 98, इथे 98 मांडायला पाहिजे आपण 98, आणि ह्या धावा काढल्यामुळे त्याची एकूण सरासरी कितीनं वाढली, 4 वाढली, आधी किती होती x, म्हणजे याचा अर्थ आधीची टोटल प्लस 19व्या धावाची ही बेरीज जेवढी येईल भागेला 19 संख्या, म्हणजे सरासरी एवढी झाली, आपल्याला सोडवायला हरकत नाही बघा. 18x + 98 = 19x + 19 * 4 किती झाले या ठिकाणी 76 बघा, याला सॉर्ट आउट करू आपण. 18x
हा 19x इकडे आला मायनस 19x झाला बघा हे 76 आणि तिकडे जाणार तर मायनस 98 या ठिकाणी होणार बघा या ठिकाणी 19x मधून 18x गेले मायनस एक्स राहिले बघा आता 98 मधून 76 काढायचे आहे कारण मोठी संख्या ती आहे 8 गुणिले 6 गेले 2 राहिले बघा 9 गुणिले 7 गेले 2 राहिले बघा म्हणजे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती आली बघा या ठिकाणी 22 लक्षात ठेवायचं किती आली 22 आता त्याने प्रश्न काय विचारलात बघा तर 19व्या डावानंतर लक्षात घ्यायचं 19व्या डावानंतर त्याची सरासरी लक्षात ठेवायचं 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहेत मित्रांनो आता आधी किती सरासरी होती आपली बघा या ठिकाणी एक्स आणि एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची 22 आता सरासरी कितीनं वाढली 4 म्हणजे याचा अर्थ तुमचं फायनल ॲन्सर काय असेल एक्सची व्हॅल्यू 22 आली आता 4 वाढली म्हणजे उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी याचं 26 जे की आपल्याला दिलेलं बघा 4थ्या नंबरला हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे जो की आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे ओके चला जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे लक्षात घ्या चला काय म्हटलं बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर चांगलं नीट लक्षात घ्यायचं आहे एकदा प्रश्न वाचून घ्यायचा तुम्ही बरोबर बघून घ्या एकदा चला मित्रांनो प्रश्न काय म्हणतो बघा भूमितीचा प्रश्न आहे कंटेनला धरून जायचं आहे एका वर्तुळाचं क्षेत्रफळ पहा लक्षात घ्यायचं एका वर्तुळाचं क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर म्हणजे पहिला वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर हे दुसऱ्या वर्तुळाचं आहे 12 सेंटीमीटर हे तिसऱ्या वर्तुळाचं आहे प्रश्नाचं वाचन व्यवस्थित करायचं प्रश्न सुटणार आहे बरोबर ना त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल आता परत प्रश्न लक्षात घ्या एका वर्तुळाचं क्षेत्रफळ जो की विचारला आहेत आपल्याला त्या एकट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर त्रिज्या असेल त्याचं सपोज एक मोठा वर्तुळ या ठिकाणी घेतला बघा आणि हे याचं एकट्याचं क्षेत्रफळ कसं एक दुसरा वर्तुळ घेतला त्याचं त्रिज्या आहे 3 सेंटीमीटर एक दुसरा वर्तुळ घेतला त्याची त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर एक तिसरा वर्तुळ घेतला त्याची त्रिज्या आहे 12 सेंटीमीटर त्याचं म्हणणं लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे बघा मी नेहमी सांगत असतो माझ्या लेक्चरमध्ये एक वाक्य ठरलं असतं प्रश्नाचं वाचन नीट करायचं तुम्ही ठीक आहेत ना जर प्रश्न मला समजला तर तो मांडता येईल सोडता येईल त्याची डिमांड काय लक्षात घ्यायचं तो काय म्हणतो आहे तो म्हणतो आहे एका वर्तुळाचं क्षेत्रफळ जो की समजा हा आपण घेतला आहे ठिकाणी बरोबर आहे या वर्तुळाचं क्षेत्रफळ हे कसं आहे तर 3 सेंटीमीटर म्हणजे हा 2-4 सेंटीमीटर म्हणजे हा आणि 12 सेंटीमीटर म्हणजे हा ह्या तिन्ही वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकं आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती म्हणजे याची त्रिज्या काढायची आहे कसं काढायचं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर स्क्वेअर लक्षात ठेवायचं काय आहे पाय आर स्क्वेअर आता मित्रांनो हे पाय आर स्क्वेअर हे क्षेत्रफळाचं सूत्र आहे ह्या सगळ्यांच्या क्षेत्रफळांची आपण बेरीज करूयात अगदी फक्त फॉर्म्युला सेट करायचा आहे मांडत बसू नका कसं होईल बघा लक्षात इकडे पाय आर स्क्वेअर आहे मग याची त्रिज्या किती आहे 3 आहे म्हणजे 22/7 पायची व्हॅल्यू किती घ्यायची असते 22/7 आरचा वर्ग म्हणजे किती 3चा वर्ग या ठिकाणी 9 घेतला बघा लक्षात घ्यायचं मी थोडं डायरेक्ट घेतो आरचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग हे झालं याचं पहिल्याचं क्षेत्रफळ बघा या ठिकाणी प्लस दुसऱ्याचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजेच काय 22/7 × 4 वर्ग किती 16 हे झालं याचं क्षेत्रफळ बघा प्लस याचं क्षेत्रफळ कसं निघेल 22/7 × 16 = 12 वर्ग या ठिकाणी 144 म्हणजे याचं निघालं बघा आता तिघांचीही बेरीज करायची आहेत म्हणजे 22/7 हे कॉमन काढले तर 9 + 16 + 144 लक्षात घ्यायचं म्हणजे 22/7 × ह्या सगळ्यांची ॲडिशन केली मित्रांनो तर ती 169 येते आत्ताच पाहिलं पाय आर स्क्वेअर म्हणजे पाय आरचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा वर्ग आहे तर हा 13चा वर्ग येतो म्हणजेच मित्रांनो ह्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती असायला पाहिजे 13 सेंटीमीटर का बरं कारण तो म्हणतो आहे तिन्ही वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतकं याचं क्षेत्रफळ आहे म्हणजे याचं क्षेत्रफळ निघणारी ही व्हॅल्यू आहेत मग ही 13 आरचा वर्ग आहे कुठल्या तरी मग तो आर कुठला तर तो 13 असेल म्हणूनच मित्रांनो त्याची त्रिज्या या ठिकाणी 13 सेंटीमीटर जे की आपल्याला दिलेलं आहे 3र्या नंबरला हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं चेकआउट करू शकता ठीक आहेत ना चला बघूया पुढचा प्रश्न काय असेल चला काय म्हटलं शेकडेवारीचा प्रश्न दिलात बघा आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25% वाढविले तर सुरुवातीचा प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्याने वाढ झाली म्हणजे सुरुवातीची जी वाढ झाली ती किती टक्के झाली असं तो म्हणतो आहे माहीत नाही आपल्याला शेकडेवारीचा प्रश्न आहे लक्षात घ्या समजा सुरुवातीचे भाडे लक्षात घ्यायचं सुरुवातीचे भाडे बरोबर 100 रुपये घेतले आपण लक्षात घ्यायचं किती रुपये घेतले 100 रुपये मित्रांनो मी आधीच सांगितलं व्हिडिओ मी थोडा डिटेलच बनवतो ठीक आहे ना मला माहिती आहे आता जेवढे व्हिडिओ पडतील किंवा येणार हे फक्त तुम्हाला उत्तरं देण्यासाठी असू शकतात माझा हेतू तो नाही माझा हेतू असा आहे की उत्तरासोबत तुम्हाला उत्तरच माहीत करून नाही घ्यायचं आहे हाऊ टू सॉल्व हे पण माहीत झालं पाहिजे कसे सॉल्व करायचे आहेत आपण प्रकरण वाचन का महत्त्वाचं असतं एखाद्या प्रकरणामधली उदाहरणाची आयडिया का असायला पाहिजे हे सुद्धा माहीत असलं पाहिजे बघा सुरुवातीचे भाडे किती आहेत 100 रुपये पहिली वाढ किती आहे चला पहिलं घेऊयात आपण पहिली वाढ किती आहे
ती आहे 20%. मग कशी असणार बा? तर 100 त्याचे 20% म्हणजे याचा अर्थ 20 वाढले. तुम्ही रफमध्ये ह्या 100 20% जर काढले तर मित्रांनो ते 100 म्हणजे 20% 20 येतात. त्यामुळं हे झालं आता पहिलं 120 लक्षात ठेवायचं. पहिलं झालं. तो पुढं काय म्हणतो? सलग 2 महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्याला 10%, दुसऱ्या महिन्याला 25% वाढले. तर आता एकूण वाढ किती? चला बघा दुसरी वाढ काय दुसऱ्या महिन्याला, म्हणजे सलग 2 महिने दुसरी वाढ, अशा 3 वाढ आहेत. दुसरी वाढ किती टक्के आहे? 10%. म्हणजे 120 आता 10% जर काढले मित्रांनो तर ते येतं 12. 0 0 कट झाला 12, म्हणजे याचा अर्थ 120 प्लस किती? 12. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी 132 झाले बघा नंबर 2 ला. आता तिसरी वाढ काय? तिसऱ्यामध्ये तिसरी वाढ हे असं तुम्ही मांडू शकता की नाही? 132 किती वाढ झाली आहे? तर तिसरी 25%, कारण पहिली ही आणि सलग 2 वाढ झालेले आहेत. म्हणजे याच्यावर किती झालेलं आहे? 25% बघा. याचं काढू आपण. 25 * 100 झाले बघा. याने याला भागलं तर किती होईल? 4 * 3 = 12. 1 * 4 = 12 म्हणजे याचं उत्तर येतं 33. म्हणजे मित्रांनो आता तुमची टोटल व्हॅल्यू किती झाली? 132 आणि हे प्लस 33 झाले, म्हणजे 5 * 6 = 1 म्हणजे 165. आता तुमचं मूळ भाडं किती होतं मित्रांनो? 100. आता 100 तुम्ही कितीवर पोचले? 100 तुम्ही पोचले या ठिकाणी 65 रुपयानं वाढलं, कारण 165 झाले. त्यामुळं 100 वाढले. याचा अर्थ मित्रांनो किती टक्के वाढले? तर 100 * 65 म्हणजे 65% वाढले, जे की पहिल्या नंबरला दिलं आहे तुमचं उत्तर या ठिकाणी. ओके, तर हा होता शेकडेवारीशी संबंधित प्रश्न. बघूया आपण पुढचा प्रश्न लक्षात घ्यायचं. चला, हां अगदी सोपा आहे कॅल्क्युलेशनच्या दृष्टीनं बघा प्रश्न. याला इकडे घेतोय आपल्या जवळ. चला बघा बघा एकदम सोपा आहेत. कशातला आहे? तर हा आहे बाबा पदावलीमधला, ठीक आहे ना, बॉडामासमधला. चला सोडूयात त्याला. काय असेल? -2 - -3 3 आणि 2 चा बेरीज होईल, तर वजा वजा अधिक मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे 3 आणि 2 किती? 5. पण कसे 5 - 5 झाले, बरोबर आहे. कट काट काटकूट करू नका, लक्षात घ्यायचं. सध्या सोडून घ्या, ठीक आहेत ना. चला गुणेला, म्हणजे पहिला सोडला गुणेला. 5 + 3 किती झाले बाबा? 8. चला भागेला. -2 - 3 म्हणजे -5 आलं या ठिकाणी. चला सोडवलं. चला खालचं बघा. -6 - 4 म्हणजे -10 आलं या ठिकाणी बघा. भागेला -7 - 5 म्हणजे -12 आलं या ठिकाणी बघा. आता कसं मांडायचं सोडवण्याच्या दृष्टीने बघा. -5 म्हणजे पहिलं हे घेतलं गुणेला 8 / 5 आहे, म्हणजे असं मांडलं त्याला. म्हणजे हे थोडं सोडवायला सोपं जाते. आपल्याला हे ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. आता -10 - -12 आहेत. -10 - -12 असं म्हणतो, म्हणजे -12 इथला कटलं झाला. 2 * 5 = 10 झाले. 2 * 6 = 12 झाले बघा या ठिकाणी, बरोबर आहे. आणि या ठिकाणी -5 हा कटला, याच्यासोबत कट झाला. उरलं काय आपल्याकडे बघा? इथे 8 उरला, भागेला हे उरलं 5 * 6. याला सोडवताना नियम कसा लागेल बघा? 8 / 5 = 6 आहे, म्हणजे गुणेला 6 / किती या ठिकाणी? 5 येणार, म्हणजे 8 * 6 किती? 48 / 5. मित्रांनो याचं उत्तर काढलं तुम्ही तर ते 9.6 येतं, जे की आपल्याला चौथ्या नंबरला दिलं आहे, म्हणजे याचं उत्तर आलं 9.6. तुम्ही डेफिनेटली याला भागलं की तुमचं उत्तर भेटून जाईल. ओके, सो आपण जाऊया पुढे. आता लक्षात घ्या. चला बघा काय म्हटलं. हा पण प्रश्न इझी आहे, क्षेत्रफळाशी संबंधित. लक्षात घ्यायचं, प्रश्न वाचला पाहिजे पहिल्यांदा. वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर असेल, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल, लक्षात ठेवायचं. आता क्षेत्रफळाचं, वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय बघा? वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे π r², ठीक आहे. आणि वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे 2π r, लक्षात ठेवायचं. त्याचं म्हणणं जर समजलं तर लक्षात येईल. दिलेले क्षेत्रफळ काय आहे? क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळसुद्धा काय आहे? क्ष, लक्षात घ्यायचं. क्षेत्रफळसुद्धा काय आहेत? क्ष. परीखसुद्धा काय आहेत? क्ष. निष्कर्ष काय आहेत? चला बघा, निष्कर्ष समजला ना. याचा अर्थ निष्कर्ष म्हणजेच काय? परीख इज इक्वल टू क्षेत्रफळ असं आपल्याला दिसून आलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. आपल्याला प्रश्न वाचायला की कळलं पाहिजे त्याला काय पाहिजे असं दिसलं पाहिजे. मित्रांनो याचं उत्तर 2 सेंटीमीटर, तर तुम्हाला पटवून सांगतो, ठीक आहेत ना. आता समजा परीघाचं सूत्र आहे, सपोज लक्षात घ्यायचं आन्सर किती नंबर म्हटलं आहे मी, दुसरं निघालं तुमचं उत्तर, भेटलं तुम्हाला, ठीक आहेत ना. चला अप्लाय करू. समजा R = 2 घेतलं आणि R = इथेसुद्धा 2 घेतलं. क्षेत्रफळाचं सूत्र कसं तयार होईल? 22/7 R² म्हणजेच काय? 2 * 2 = 2 झाला. सेम तिकडे चला. π r² याचा 2π r, परिघाचं सूत्र आहे 2 * पाय म्हणजे 22/7. आता R म्हणजे किती? परत या ठिकाणी 2 घेतला आपण, ठीक आहे. मित्रांनो 22/7 2 2
22 + 7 = 2 इकडे येऊ की तिकडे येऊ, बरोबर ना? ह्या दोघांचंही मल्टिप्लिकेशन सारखंच येतं, म्हणजे इक्वल आहेत. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, तुमचं या ठिकाणी रेडियस किती असेल, म्हणजे त्रिज्या असेल तुमची 2 सेंटीमीटर. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं, जे की आपल्याला दिलं आहे मित्रांनो. या ठिकाणी परत लक्षात घ्यायचं आहे, आपलं उत्तर आहे या ठिकाणी नंबर 2 2 सेंटीमीटर. फक्त फॉर्म्युला माहीत ठेवायचा आहे, व्हॅल्यू आपल्याला टाकूनसुद्धा चेक करता येतं. प्रश्न सोपा आहे, फक्त माहिती असायला पाहिजे. हा होता पुढचा 85. चला बघा 86 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, लक्ष द्या, वाचूया त्याला आपण. बघा, तो म्हणतो आहे, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्या, त्याला 60 रुपये तोटा झाला. चला लक्षात घ्यायचं, शर्ट किती आहेत माहिती मांडून देतो आहे. शर्ट आहे बघा 15, ठीक आहेत ना? आता विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत आहे तुमची 2340, लक्षात घ्यायचं. अर्थातच तुम्हाला तोटा दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी 60 रुपये. लक्षात ठेवा, किती दिलेला आहे, 60 रुपये तोटा आहे. आता मला सांगा, एवढ्याला विकलं एवढा तोटा झाला, म्हणजेच तुमची खरेदी किंमत मित्रांनो हे 2340 + 60 असायला पाहिजे. म्हणजेच किती, तर ती 2400 रुपये असायला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही बघू शकता, कारण एवढ्या रुपयाला तो विकला, 60 रुपये तुमचा नुकसान झालं, ते नुकसान प्लस केलं तर एवढी तुमची व्हॅल्यू झाली, बरोबर ना? आता तो काय म्हणतो बघा, आता या ठिकाणी व्हॅल्यू निघाली. आता तो म्हणतोय 15 शर्ट एवढ्याला विकले, लक्षात घ्यायचं कितीला विकले, 2340 ला. मुद्दा हा नाही आहे, मुद्दा तो आहे की तो म्हणतो तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. आता मला सांगा, एकूण शर्टची खरेदी किंमत किती निघाली, 2400. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही 2400 ला शर्ट किती आहे तुमच्याकडे 15, ह्या 15 भागलं मित्रांनो तर डेफिनेटली तुमचं उत्तर निघून जाईल तुम्हाला 160 रुपये. आता तुम्ही हे रफमध्ये करू शकता, म्हणजे याचं उत्तर किती येईल, 160. तुम्ही याला भाग दिला तर तुमचं उत्तर तुम्हाला डेफिनेटली भेटून जाईल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 160 रुपये. 86 नंबरचा प्रश्न माझ्या सेटमधला, नक्कीच तुम्हाला समजला असेल. पुढं जाऊयात आणि प्रश्न बघूयात काय असेल तर. चला बघा, बॉर्ड मार्क्स दिला आहेत परत. चला आता मित्रांनो, इथं 2 कंडिशन आहेत लक्षात घ्यायचं, मी दोन्ही सांगतोय. जर थोडं वाचलं की 0.1 चा 3 वेळा गुणाकार दिला, म्हणजे वरती ए क्यूब असं दिसतोय, प्लस 0.02 चा 3 वेळा गुणाकार दिला, म्हणजे 0.B चा क्यूब असं दिसतंय. आता डेफिनेटली मित्रांनो हे सूत्रामध्ये जातं, ठीक आहेत ना? परंतु या ठिकाणी सूचना करेल, वापरू नका, ठीक आहेत ना? जर असं असेल तर कसं असतो, म्हणजे सॉरी बी क्यूब. आता ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिसतोय, बरोबर ना? खाली जर पाहिलं तर या ठिकाणी बघा, परत एचा क्यूब परत बीचा क्यूब असं दिसतंय. याचा विस्तार केला तर तुम्हाला खूप किचकट जाईल ते उदाहरण लक्षात घ्यायचं, कारण याचा विस्तार केला तर काय होईल, ए प्लस बी वन ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असं होईल, बरोबर ना? मग हे मांडत बसू नका, ठीक आहेत ना? कारण कंटेंट जो आहे तो अगदी सोपा आहे, मग त्यापेक्षा सोपं कुठलं जाईल आपल्याला बघा, तर किंमत काढणे. फक्त दशांश पूर्णांक समजून घ्यायचा आहे. एक आणि एक तीन घरं बसतात, म्हणजे 0.123 हे वरचा गुणाकार झाला बघा, क्लिअर आहे? चला प्लस 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 2 घरं 2 घरं 2 घरं म्हणजे झाले 6 घरं, आणि गुणाकाराला 8 म्हणजे 6 घरानंतर पॉईंट, म्हणजे 0.12345 म्हणजे 8 हे झालं. त्याचं उत्तर रफमध्ये करू शकता, कारण टाकू नका, फॉर्म्युलात टाकलं तर खिचडी होऊन जाईल तुमची, का बरं तो कारण कटणार नाही त्या ठिकाणी. चला 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, इथेसुद्धा आता 3 घरं, कारण 1 घर 2 घर 3 घर, एकच घर आहे पॉईंटचं, म्हणजे फक्त 3 घरानंतर 8 येणार पॉईंट येणार, 0.008 हे झालं त्याचं उत्तर. बघा पुढचं, बघा 4 × 16 = 64, 2 घरं 2 घरं 2 घरं 6 घरं झाले, 64 सहा घरानंतर पॉईंट आला पाहिजे, म्हणजेच कसं 0.1234 आणि 64, म्हणजे गुणाकारामध्ये नियम असतो, गुण्य आणि गुणाकारामध्ये जेवढी दशांश स्थळे असतील तेवढी घरं शेवटून पॉईंट मागे आणायचा असतो, आणि त्यानुसार तो आणला आहे. आता हे रफ कार्यक्रम आहे, तुम्हाला करता येतो बघा. 0.01001 लक्षात घ्यायचं, 1 प्लस काय आहे 1 2 3 4 5 6, म्हणजे 0.1234 5 8 झाली, याची ॲडिशन करा 0.08100 आणि हे एवढं, म्हणजे याचा अर्थ मित्रांनो 0.001008 हे झालं वरचं कॅल्क्युलेशन. चला खालचं कॅल्क्युलेशन आपण रफमध्येच करून टाकू, काय 0.008 प्लस 0.4 × 0 1 2 3 4 आणि 64 बघा, म्हणजेच याचं कॅल्क्युलेशन केलं तर 4 6 0 8 0 0, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 0.0080 आणि 64 हे आलं, त्याचं काम राहिलं नाही. आता दशम चिन्हानंतरची घरं बघा, 2 2 4 2 6 2 2 4 2 6, जेव्हा दशमचिन्ह समान असतात तेव्हा ते कटून जातात, काही राहिलंच नाही. आता मित्रांनो या ठिकाणी जे असेल त्याला आपल्याला भाग देता येईल, बरोबर ना? तुम्ही जर कसोट्या पाठ केल्या असतील तर निश्चितच तुम्हाला कसोट्यांचा अभ्यास असेल तर भाग देता येईल. अदरवाईज बघा, 1008 आपण फॅक्टर पाडू शकतो. आता बघा 1000 + 8 असं वरचं
आणि हे 8,000+64 असं दिसतंय आपल्याला, बरोबर? याचं काम नाही पडणार. म्हणजे 1,000 ची 8 पट 8,000, 8×8=64. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी 1,008 × 8 एवढं होतं, म्हणजे 1/8 झालं. म्हणजे याचं फायनल ॲन्सर आलं 1/8. म्हणजे कोणाचं उत्तर आहे? 0.125 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो, जे की दुसऱ्या नंबरला दिलं आहे. 0.125 असा हा प्रश्न आपण सोडवला या ठिकाणी, बरोबर आहे? चला जाऊया पुढचा प्रश्न. चला बघा काय म्हटलं, 88 नंबरचा प्रश्न माझ्या याच्यामध्ये. प्रश्न वाचूयात बघा. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 72. प्रश्नामधला हा वर्तमान दिलं आहे बघा, वर्तमान. आजची बेरीज किती दिलेली आहे? 72 वर्ष. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6:4:6 असे होते. हा झाला. तर त्यांचे आजचे वय काढायचे आहेत, म्हणजे आजचं बघा. प्रॉपर्टी चेक करूयात प्रश्नांच्या. प्रश्नात विचारला आहे आजचं वय किती, गुणोत्तर दिलं आहे आजचं, आणि बेरीज दिली आहे 3 व्यक्तीच्या. सॉरी, बेरीज दिली आहे आजची, एक्सक्लेमेशन, सॉरी, परत करतो आहे. ही बेरीज जी दिली आहे ही सुद्धा आजची आहे, लक्षात घ्या, म्हणजे वर्तमानातला आहे. प्रश्नामध्ये जे प्रश्न विचारला आहे, तर त्यांचे आजचे वय हे एवढं दिलं, हे सुद्धा आजचंच विचारलं. मित्रांनो, गुणोत्तर कधीचं आहे? 7 वर्षापूर्वीचं. चला तिथून सुरुवात करू. म्हणजे याचा अर्थ 7 वर्षापूर्वीचे गुणोत्तर, 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे 4:6:7. म्हणून समजा त्यांची वये कशी असणार? 4x, 6x आणि 7x असेल, किंवा असणार हे पूर्वीचे, तेव्हाचे, बरोबर ना? विधान लक्षात घेतलं आपण. आता मला सांगा, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 72 वर्ष. हे गुणोत्तर कधीचं आहे? 7 वर्षापूर्वीचं. म्हणून आजची वये कशी असणार मित्रांनो? कारण हे 7 वर्षापूर्वीचं होतं. आज जर आलं तर ते 7 वर्षानं वाढून येणार. म्हणजेच काय? 4x+7 पहिलं झालं, दुसरं 6x+7 दुसरं झालं, तिसरं 7x+7 हे तिसरं झालं. म्हणजे या ठिकाणी परत एकदा लक्षात घ्यायचं, बेरीज कधीची आहे 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज? 72 ही आजची आहे. गुणोत्तर कधीचं आहे? 7 वर्षापूर्वीचं. मग 7 वर्षानंतरची त्यांची वये ही अशी असतील, कारण त्याच्यामध्ये +7:7 होणार, लक्षात घ्यायचं. आता मित्रांनो, आजचं जी बेरीज दिली आहे ही बेरीज किती आहे आजची? ही आहे 72. म्हणजे उदाहरणानुसार हे 4x+7 याचं, त्यानंतर 6x+7 हे दुसरं वय, +7x+7 हे तिसरं वय, आणि त्यांची आजची बेरीज आहे 72. समानता संबंध या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे, इक्वेशन मांडलेलं आहे, समजून घ्यायचं, ठीक आहे ना? चला बघा, 4+6=10, 10+7 झाले या ठिकाणी 17x. चला 7+7=14, 21 +21=72. चला मित्रांनो सोडूया, 7x+17=72-21. म्हणजे 17x=2, 2 गेला किती? 1, आणि 7×2=5. म्हणजे 1 व्हॅल्यू आली मित्रांनो, 17×3=51, 3 आली. टू द पॉईंट प्रश्न सोडवायचा, कारण पेपरसोबत आपण डिटेलमध्ये सुद्धा पाहतोय, ठीक आहे ना? चला काय विचारलं? आजचे वय काढा. टू द पॉईंट लक्षात घ्यायचं, आजची वय काढायची, 1 व्हॅल्यू टाकले. म्हणून आजची वय, थोडी डिटेलमध्ये, आजची वय कशी असणार बघा, लक्षात घ्या. पहिल्याचं किती आहे? 4x+7. चला याला इथं घेऊ. 6x+7 याला इथं घेऊ. 7x+7 याला इथं घेऊ. आता कोणाच्या डोक्यात येत असतील, सर प्रश्नांचं विश्लेषण तुम्ही टाकत आहे एवढं माडं? अरे बाबा, मी आधीच सांगितलं, मी प्रश्न पेपर होऊन गेला ना तुमचा, आता राहिला का? नाही, पेपर होऊन गेला, पण आता समजून घेऊ ना कसे सोडवायचे असतात. परीक्षेला गेल्यानंतर प्रश्नांना टॅकल कसं करायचं आहे हे तर डिटेल घ्यायला लागेल ना आपल्याला. बघा, पेपरला गेलं तर एवढी थिअरी मांडत बसायचं का नाही, पण व्हाय असं मी का मांडावं, का मला असे प्रश्नांची उत्तर काढायचे हे आपल्याला समजलं पाहिजे. बघा, आता 1ची व्हॅल्यू किती आली तुमची? 3. टाका त्याच्यामध्ये. बघा, 3×6=12, 12×7 किती? 19. बघा, 3×6=18, 18×7 किती? 25. 3×7=21, 21×7 किती? 28. म्हणजे 19, 25 आणि 28 हे त्यांचं उत्तर आहे. 19, 25 आणि 28 जे की आपल्याला इथं दिलेलं आहे मित्रांनो, भेटलं उत्तर. आता तुम्हाला शॉर्टकट सांगतोय, जो की जाग्यावर कसा सोडवत आहे तो लक्ष द्या आता व्यवस्थित, ठीक आहे ना? चला, थेरीनं उत्तर भेटलं आपल्याला. काय विचारलं? आजची वय. मित्रांनो, गुणोत्तर कधीचं आहे? 7 वर्षापूर्वीचं. 7 वर्षापूर्वीचं 4:6:7. आता समजा ऑप्शन जर आपण आजचं घेतलं, 19, 25 आणि 28, टू द पॉईंट ऑप्शनवरून जायचं आहे. आता याच्यातून जर 7 वजा केले, इथून 7 वजा केले किती येणार? इथं 12 येणार. इथं 7 वजा केले किती येणार? या ठिकाणी बघा, हे कधीची वय आहे? आजची. आपण गुणोत्तर मागचं दिलं चेकआउट करायचं आहे. 25×7=7 किती राहिले? 18 राहिले. इथं 7 − 21 राहिले. आता मित्रांनो, तिघांनाही मी भाग देतो बघा कसा. 3×12, 3×6=18, 3×7=21. म्हणजे 4×6=7 येऊ शकते. 4×6=7 इथं पण दिलं आहे. म्हणजे आपण ऑप्शन बेस सुद्धा या ठिकाणी काम करू शकतो. चेक करून घ्या एकदा.
ठीक आहे, सॉरी, चेक करून घ्या. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे तर. जस्ट अ मिनिट. चला पुढचा काय म्हटलं आहे. एका माणसाने बँकेकडून 10.12% सरळ व्याजाने, म्हणजे रेट किती दिलेलं आहे, 12%. चला बघा, कर्ज घेतले 3 वर्षानंतर, म्हणजे एन म्हणजे कालावधी किती दिलेला आहे बाबा, 3 वर्ष दिलेले. त्याने रुपये 5,400 सरळ व्याज भरलं. सरळ व्याज म्हणजे इंटरेस्ट किती भरलं, 5,400. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट काढायचे. चला काय अडचण नाही. बघा, एका चिल्लर प्रश्नाला ना 2-4 रंगानं फिरवायचं नाही, ठीक आहे ना. इकडनं करू दे, तिकडनं करू दे, आणि वापरायचं काहीच नाही असं नाही. एकदम सिम्पल प्रश्न आहे. टोटल फॉर्म्युलानं सोडवा आणि कार्यक्रम मोकळा करा, ठीक आहे ना. कसं बघा, फॉर्म्युला काय, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट रेट ऑफ इंटरेस्ट कालावधी अपॉन 100. चला, सिम्पल इंटरेस्ट तर तुम्हाला दिलं आहे, किती आहेत तो 5,400 बघा. प्रिन्सिपल किती आहेत तुम्हाला काढायचं आहेत नक्कीच. आर किती आहे तुमचा, 12% बघा. एन किती आहे, 3 वर्ष आहेत बघा. 3 वर्ष घेतला आणि भागेला 100. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करूयात बघा आपण कसं. पी इज इक्वल टू 5,400 हे 100 गुणाकारात जाणार याच्यासोबत इकडे घेतले आणि खाली भागेला 12 × 3 येणार, लक्षात घ्यायचं. बरोबर आहे, 3×18=54, बरोबर आहे, 0. 12 × 15=180, 150×100 मित्रांनो 15,000 उत्तर येतं. बघू शकता तुम्ही, तुमचं उत्तर आहे या ठिकाणी 4th क्रमांकाचं. हा 89 नंबरचा प्रश्न माझ्यानुसार होता. चला बघूया पुढचा प्रश्न काय असेल. वाचा प्रश्न काय म्हणतो आहे, लक्षात घ्यायचं. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर किंमत त्याची किती होईल, लक्षात घ्यायचं. आता मूळ किंमत किती आहे, चला लक्षात घ्या. मूळ किंमत आहे मित्रांनो याची 16,000 रुपये. किती आहे, 16. दरवर्षी किती टक्के कमी होते, 5%. 2 वर्षानंतर विचारले. चला पहिलं वर्ष घ्या. पहिले वर्ष 16,000 5% आपण काढून घ्यायचे, ठीक आहे ना. चला बघा, 16×85=800 रुपये, लक्षात आलं की झालं या ठिकाणी 800 रुपये. चला 800 रुपये झालं नंबर एक. आता मित्रांनो, हे शिल्लक किती राहिले हे पण काढावं लागेल ना आपल्याला. शिल्लक किती, 16,000. त्यांना म्हणलं लक्षात घ्यायचं, काय म्हटलं, दरवर्षी 5% कमी होते, म्हणजे 16,000 आपल्याला आता हे 800 रुपये कमी करावं लागेल, लक्षात घ्या. 0, 0, 10×8 गेले 2 हात झाला, 1, 7×1 गेला किती, 5 हात झाला, सॉरी 1,000, म्हणजे 15,200 आला. चला परत दुसरे वर्ष, दुसरे वर्ष काय होईल, 15,200 परत 5% आपल्याला काढावं लागेल. 0,0 कट झाला, 5×2=10, 0 हात झाला, 1, 5×5=25, 1×25=6, 4×2 5×5×2 किती, 7, 760 झालं. म्हणजे 15,200 - 760 मायनस केले 0, 10×6=4 हात झाला, 1×12×8=4 हात झाला, 5×1=4 आणि 1×1=1, बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो 14,440 हे तुमचं उत्तर असेल, जे तुम्हाला दिलं आहे 3रा नंबरला. इतके सोपे प्रश्न होते खरं सांगतोय आजच्या पेपरला, की कदाचित ह्या वर्षभरामध्ये MPSC ने जे प्रश्न विचारले याच्यातले सर्वात प्रश्न सोपे जे बनायचं पाहिजे ते आजचे असतील, लक्षात घ्या. तर मित्रांनो, हा सुटला आपला, ज्याचं उत्तर आहे 14,440. बघूया पुढचा प्रश्न काय म्हणतोय. सानवी, बघा हा प्रश्न आहे दिशाज्ञान चाचणीमधला, म्हणजे सगळ्यांना मेंटेन केलं त्यांनी आज, बरोबर ना. सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत गेली, आता पूर्व दिशेकडे गेली. आता सानवी पूर्वेकडे गेली म्हणजे इकडे गेली बघा, ठीक आहे, हे पूर्व दिशा आहेत, समजा स्टार्टअप पॉईंट आहेत, पूर्व दिशेकडे गेली, इथं पोचली, काही अंतर चालत गेली, ती तिच्या डाव्या बाजूला, आता इकडे जाताना डाव्या बाजूला 90 कोनात वळली, म्हणजे ती वर अशी जाणार, ठीक आहेत ना. इथं पोचली, वळली, नंतर ती 50 मीटर चालते, म्हणजे वळली आणि हे 50 मीटर चाललं, ओके, हे 50 मीटर चालते त्याच्या म्हणण्यानुसार, 90 वळली, 50 मीटर चालते. आता पुढचं बघा, आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 वळते, म्हणजे उजव्या बाजूला 135 अंशातून वळते. मित्रांनो, सर आपण असं घेतलं, हा 90 कोन असतो, ही अशी वर जात आहे, वरून 135 म्हणजे याचा अर्थ सरळ वळली 190 झाली, 90 परत अजून 90×45 म्हणजे याचा अर्थ 135 म्हटलं तर ती हा जर रस्ता असेल तर इकडे वळली म्हणजे काटकोन झाला, इकडे टोटल वळली परत 180 होईल, आपल्याला 135 पाहिजे, म्हणजे ह्या 90 फक्त 45, म्हणजे मित्रांनो ती या दिशेला येत आहे, लक्षात ठेवायचं. कशी येत आहे ती, या दिशेला, लक्षात ठेवायचं. ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशातून वळली, म्हणजे याचा अर्थ मित्रांनो हा जो राऊंड झाला हा 135 अंशातून ती वळली अशी, बरोबर ना, लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. आणि 15 मीटर चालली, म्हणजे हे झालं 15 मीटर चालली. आता ती, आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असते, बऱ्याचदा घाईघाईत काय करतो, नशीब तुमचं आणि माझं सुद्धा, इथं पूर्व दिशा नाही, आपण घाईघाईत काय केलं असतं, अरे बापरे पूर्व असतं आहे तिकडे, तसं नाही, काय करायला पाहिजे, वाचन आणि संदर्भ सगळे लक्षात घ्यायला पाहिजे. तो इकडे येत आहेत, बरोबर ना, इकडे येताना म्हणजे असा तिरपा आहेत, तर काय म्हटलं, डाव्या बाजूला, ही डावी बाजू असेल ना त्याची,
इकडे जाताना ही डावी बाजू. आता मित्रांनो ही डावी बाजू कुठल्या दिशेला आहे, ही आहे ईशान्य. ईशान्य म्हणजे याचं उत्तर काय असेल मित्रांनो, तर पहिल्या क्रमांकाचं ईशान्य. अगदी सोपा प्रश्न विचारला जो की बऱ्याचदा सरळ सेवेला असे प्रश्न विचारल्या जातात. चला बघूया पुढचा प्रश्न काय असेल. चला 92 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय. खाली वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहे, कोणता पर्याय, ॲक्च्युली वेन आहेत ते, वेन आकृती अचूकपणे दर्शविते. चला पहिलं विधान घेतोय मित्रांनो, इतिहास भूगोल नागरिकशास्त्र एकमेकांचा काही संबंध नाही. पहिलं रॉंग, जमतच नाही. भारत आशिया युरोप, आशियामध्ये भारत असू शकतो, युरोप वेगळा झाला, संदर्भ नाहीत. चला कप बशी चहा काहीच घेणं देणं नाहीत. तिसरा पर्याय आहे त्या ठिकाणी फुले सुवासिक, फुले सुवासिक आणि पांढरा. आता मित्रांनो जर मी या ठिकाणी घेतो म्हटलं तर फुले हे समजा सेंटरला घेतलं, आता फुले ही सुवासिकही असू शकते, बरोबर आहे, सुवासिकही असू शकते आणि ती पांढरीसुद्धा असू शकते, कलरसुद्धा असू शकतो. म्हणून त्याचं उत्तर असेल मित्रांनो या ठिकाणी नंबर 3, लक्षात ठेवायचं काय असेल, एक सेकंद, नंबर 3 हे त्याचं उत्तर असेल जे की आपण या ठिकाणी पाहतोय. हा 92 नंबरचा प्रश्न होता, बघू पुढचा प्रश्न काय असेल. बघा मित्रांनो रिझनिंगचे हे प्रश्न खास आहेत, ठीक आहेत ना. चला काय म्हटलं, प्रश्न आहे 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाहीत. चला बघा 4, 5, 8, 13, 14, 17, 22 आपण मालिका पूर्ण तयार करू. बघा 4 + 1 + 3 + 5 लक्षात ठेवायचं, परत +1 + 3 + 5 म्हणजे मित्रांनो 1, 3, 5 +1 + 3 + 5 +1 + 3 + 5 यानुसार सिरीज तयार करून घेऊ आपण, ठीक आहेत ना. चला मग आता 5 झालं, +1 वाढलं म्हणजे +1 किती येईल इथे 23, +3 वाढली पाहिजे म्हणजे याचा अर्थ 26 लक्षात घ्यायचं, आणि +5 वाढली पाहिजे म्हणजे +5 जर घेतलं तर किती येणार इथे 31. चला हे झालं इथपर्यंत आपण मांडलं, म्हणजे पहिला दुसरा एकदा मांडलं या ठिकाणी. बघा लक्षात घ्या सगळ्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे. चला इकडे घेतोय, चला पूर्ण डिटेल घेऊ, ठीक आहे ना. चला पुढे अजून जाऊ. आता परत +1 वाढलं 32 येणार, +3 वाढलं या ठिकाणी 35 येणार, +5 वाढलं या ठिकाणी 40 येणार. आता चेक करून घेऊ बरोबर आहेत का. तो काय म्हणतो, खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही, राहणार नाही. आता मित्रांनो राहणार नाही याचा अर्थ कुठली असेल, बघा पहिलं 31 आहे का ऑप्शनमध्ये, येस आहे, बरोबर आहे. चला 32 ऑप्शनमध्ये आहे. चला बघा 33 ऑप्शनमध्ये आहे का, येणार नाही. 35 आहे म्हणजे ही तर बघा 35 पण आलेली आहे, ठीक आहेत ना. म्हणजे मित्रांनो आपल्यानुसार विचार जर केला तर आपल्या मालिकेमध्ये कुठली बसणार नाही, 33 बसणार नाही, इथं ऑप्शन दिलेलं आहे आणि हेच तुमचं काय उत्तर आहे. तर बघून घ्या एकदा मित्रांनो 93 नंबरचा हा माझ्या ह्याच्यातला प्रश्न आहे जिथे 33 ही संख्या बसणार नाही. चला पुढे जाऊयात. चला काय म्हटलायत, एक खास प्रश्न या ठिकाणी त्यांनी टाकलायत. बघा काय दिलायत, UNIDENTIFIED ओके, या शब्दाची सर्व अक्षरे, ॲक्च्युली थोडं हे फास्टमध्ये PPT बनवलं, थोडंसं मी मिस्टेक असेल, त्या अक्षरे वर्णमालानुसार लावली असतील त्याचं म्हणणं लक्षात घ्यायचं. सगळ्यात गाभा आहे त्याच्यामध्ये, कशी लावायची आहे, वर्णमालानुसार लावायची आहेत. लावू मग, यामधली 1, 2, 3 जशी असतील तशी. ह्या सर्वांचं वाचन केलं मित्रांनो, ABCD पहिले डी येतो, किती डी आहे, 1, 2 म्हणून DD लिहायचं या ठिकाणी. बघा लिहिलं, डी नंतर कोण येतो, ई येतो, मग एक ई इथे आहे म्हणजे ई बरोबर खाली लिहायचं. त्यांना म्हटलं आहे वर्णमालानुसार लावली असतील तर किती अक्षरांची स्थिती ही अपरावर्तित राहील, परावर्तित होणे बदल नाही, अपरावर्तित राहील नाही, बदल झालेला नसेल. बघूयात आपण, डी नंतर ई येतो सिक्वेन्सनुसार, ई घेतला, ABCDEF येतो, मग F किती आहे आपल्या सिरीजमध्ये, बघा आपल्या याच्यामध्ये F एकटाच आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो याच्या खाली F येणार. बघा ABCDEF G आहेत का, नाही आहेत, H आहेत का, नाही, IJKL म्हणजे आय हा येऊ शकतो. बघा किती आय आहे, 1, 2, 3 आय आहेत म्हणजे 1, 2, 3 तीन वेळा आय मांडलं या ठिकाणी. बघा मग आय नंतर काय यायला पाहिजे, IJKLMN यायला पाहिजे, 1
दोन दोन वेळा यन दिलेलं आहे म्हणजे यन आणि यन इथं मांडलं बघा. आता यन नंतर कुठला सिक्वेन्स येतो बघा, तर यन नंतर एक टी उरला आणि ह्या लास्टमध्ये यू येतो, म्हणजे इथे येणार टी, इथे येणार यू. आणि त्याचं वाचन काय बघा, कोणतं अक्षर अपरावर्तित राहिलं. मित्रांनो तुम्ही चेक करू शकता, आयच्या खाली आय आलेला आहे हा परावर्तित. सगळे बघा, यांच्या खाली आय आला, टीच्या खाली आय आला, सगळे दुसरे दुसरे आले बरोबर ना. पण इथं काय झालं, इथं ना मित्रांनो आयच्या खाली आय आला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल या ठिकाणी, या ठिकाणी किती अक्षर आहे, फक्त एक. म्हणून तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर एक, लक्षात ठेवायचं. हा होता 94 नंबरचा प्रश्न. बघूया पुढचा. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असणार. मित्रांनो हा बेसिक प्रश्न आहे, याच्यामध्ये एकचा वर्ग प्लस दोनचा वर्ग प्लस तीनचा वर्ग प्लस चारचा वर्ग प्लस पाचचा वर्ग प्लस सहाचा वर्ग प्लस सातचा वर्ग प्लस आठचा वर्ग, लक्षात घ्यायचं. एकचा वर्ग एक प्लस दोनचा वर्ग दोन प्लस तीनचा वर्ग या ठिकाणी नऊ प्लस सॉरी एक सेकंड एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग या ठिकाणी किती येणार पंचवीस सहाचा वर्ग येणार छत्तीस सातचा वर्ग येणार एकोणपन्नास आठचा वर्ग येणार या ठिकाणी चौसष्ट एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार ओके एक सेकंड चार सुटला माझ्यानं सॉरी एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग सोळा बघा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग या ठिकाणी होणार मित्रांनो चौसष्ट म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. मित्रांनो याची बेरीज जर केली तर ती 204 येते, हे त्याचं उत्तर असेल 204. चला या ठिकाणी लिहू शकता ओके. सो फ्रेंड्स पुढचा प्रश्न बघा काय असेल. दिलेल्या श्रेणीतील चुकीचं पद ओळखायचं, लक्षात घ्या काय म्हटलं त्याने, दिलेल्या श्रेणीतील चुकीचं पद ओळखा. मग श्रेणी कुठली आहेत, 15 21 24 30 32 आणि 39 आणि 51, लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचं संपूर्ण डिटेल आपण चेक करू बघा. असा प्रश्न आहे आपला, चला 15 प्लस 6 21 येतो बरोबर आहे, 6 21 अधिक 3 24 झाले बघा, 24 अधिक 6 30 झाले. आता जर 6 प्लस 3 असं जर केलं तर या ठिकाणी प्लस 3 33 यायला पाहिजे, इथं प्लस 2 झालेलं आहे म्हणजे टार्गेटलाच आपल्याला दिसतो या ठिकाणी हा 32, लक्षात ठेवायचं. चेक करूया, सपोज याच्या माहितीनुसार जसं इथं 6 न वाढला मग 3 न वाढला मग परत 6 न वाढला मग परत 3 न वाढायला पाहिजे, तर मग 3 न वाढला असतं तर 33 आले असते, मग 33 प्लस परत 6 न वाढला असता तर या ठिकाणी 39 म्हणजे हे बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. परत 39 म्हणजे 6 न वाढला मग परत 3 न वाढलं मित्रांनो या ठिकाणी, तर इथं 42 असायला पाहिजे. हा प्रश्न माझ्या मते आयोगाने रद्द करण्यासाठी असू शकतो, कारण मित्रांनो याचं उत्तर या ठिकाणी यानुसार पाहिलं तर 42 यायला पाहिजे इथे 51च्या जागी, म्हणजे इथे हा पण रॉंग दिसतो. परंतु या ठिकाणी 51 ऑप्शनमध्ये नाही दिला, मग आपलं उत्तर काय असायला पाहिजे, 32. याचं उत्तर मित्रांनो 32. हे झालं पहिलं लॉजिक, कारण सिक्वेन्स कम्प्लीट होत नाही, सिरीज बनत नाही. जिथे बाधा पोचलेली आहे ती 32 पोचली, जे की तिथे 33 असतं तर कदाचित आपल्याला प्लस 3 करता आलं असतं, म्हणजे डेफिनेटली इकडे प्लस 6 झाले असते, परंतु तिकडे तसं दिसत आहे. ऑप्शनमध्ये नाही म्हणून आपल्याला 32 घ्यायचं आहे, अदरवाईज या ठिकाणी कन्फ्युजन दुनियाभरच आहे. एक हे लॉजिक झालं. दुसरं लॉजिक मग आपण लावून बघू मित्रांनो, याला 3 भाग जातो, याला 3 जातो, याला 3, याला 3, याला पण 3 जातो, आता याला पण 3 जातो, मग याला जात नाही, म्हणून थोडंसं वेटेज या ठिकाणी याला जास्त भेटत आहेत, म्हणजे आपला उत्तर या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, 32. पण कदाचित याचं उत्तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये 51 असतं. तर मित्रांनो हा प्रश्न संदर्भासहित सांगतोय चुकीचा ठरला असता. चला तर बघू पुढचा प्रश्न काय असेल. 97 नंबरचा प्रश्न बघा काय आहे, 97. चला वाचूयात. खालील दोन विधाने आणि दोन अनुमाने दिलेली आहेत, योग्य पर्याय शोधा. पहिलं अ, सर्व शिक्षक कलाकार आहेत. ओके बघा, सर्व शिक्षक, समजा हा शिक्षक घेतला आपण, आता सर्व शिक्षक कलाकार आहेत. आता सर्व शिक्षक कलाकार आहे म्हणजे याचा अर्थ काय, समजा हे शिक्षक घेतले आणि हा जो आहेत हा आपण कलाकार घेतला, लक्षात घ्यायचं. कलाकार, सर्व शिक्षक कलाकार आहेत, झालं पहिलं. काही कलाकार आनंदी राहतात, सगळेच राहतात का, नाही, म्हणजे काही कलाकार आनंदी राहतात म्हणजे याचा अर्थ हे झालं आनंदी. नीट लक्षात आलं. चला विश्लेषण काय, अनुमान आहेत पहिलं, हे झालं विधान, अनुमान पहिलं लक्षात ठेवायचं. चला लक्ष द्या इथे एक सेकंड, काय आहेत, सर्व शिक्षक आनंदी राहतात. मित्रांनो मला सांगा, सर्व शिक्षक आनंदी राहतात हे या ठिकाणी आपल्याला जर घ्यायचंच झालं तर शक्य आहेत का, बघा सर्व शिक्षक होईल का, सर्व शिक्षक आनंदी राहतात पॉसिबल आहेत का, हेच तर सर्व शिक्षक कलाकार आहे ठीक आहे, पण तोच म्हणतो ना काही कलाकार आनंदी आहे, त्याच्यामुळे होईल का, म्हणजे पहिलं सुद्धा रॉंग ठरलं या ठिकाणी. बघा दुसरं, जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहे असं थोडे, कारण काही कलाकार आनंदी आहे त्याच्यामुळे दुसरं पण चुकलं या ठिकाणी, म्हणजे याचं उत्तर येते मित्रांनो क आणि ड दोन्हीही असत्य, याचं उत्तर आहे तिसऱ्या क्रमांकाचं.
ओके चला 98 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, एकदम सोपा आहे, वयवारीशी संबंधित आहे प्रश्न, कसा मांडायला पाहिजे बघा लक्ष द्या. प्रश्न वाचू. अंकिताच्या आईचं वय हे तिच्या वयाच्या 2.5 पट आहेत आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे तिघ जण आहे त्या ठिकाणी. पहिली आहे समजा अंकिता, लक्षात घ्या, पहिली आहे अंकिता आणि तिची आई आपण या ठिकाणी घेऊ आणि तिचा भाऊ या ठिकाणी घेऊ, लक्ष द्या. बघा मित्रांनो, हा प्रश्न जो आहे ना हा वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला सोडवता येतो. असं नाही की मी सांगतोय त्याचा अर्थ असंच तुम्ही करू शकता, तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोप्या सोप्या मांडण्यासुद्धा डेव्हलप करू शकता. प्रश्न समजून घ्यायचा काय म्हणतो बघा लक्ष द्या. तिघं घेतले, अंकिताच्या आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहेत. अंकिताच्या आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहेत, लक्षात घ्यायचं. किती पट आहे? 2.5 पट. आता 2.5 पट आहे म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, समजा अंकिता जर आपण एक्स घेतली तर 2.5 पट म्हणजे 2.5x आई होणार. चला लक्षात घ्या, 2.5 पट झालं. तिसरं, कोणाबद्दल बोलतं हे पण महत्त्वाचं आहे. अंकिताच्या आईचं वय हे तिच्या वयाच्या 2.5 पट आहे हे घेतलं आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे भावाच्या वयाच्या 4 पट हे आहेत, म्हणजेच भाऊ 1/4 असेल, म्हणजेच 2.5x/4 1/4, कारण व्यस्त होते. आई 4 पट आहे भावाच्या, म्हणजे भाऊ भागेला 4 पट असेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वांचं वय किती दिलं आहे मित्रांनो? 66. सगळ्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 66. म्हणजे अंकिताचं वय घेतलं एक्स, याचं घेतलं 2.5x आणि प्लस या ठिकाणी 2.5x/4, म्हणजे सगळ्यांच्या वयाची बेरीज झाली या ठिकाणी 66. मित्रांनो, व्यवहारी अपूर्णांकाची कॉन्सेप्ट जर विचारात घेतली तर लसावी काढला तर 4×4x+2×4 किती? 10x+2.5x=66. बघा, 4 आलं, 10 आले म्हणजे 14 झाले या ठिकाणी, बरोबर आहे. आणि परत 2.5 झाले ते लक्षात घ्यायचं सर्व आपल्याला, ठीक आहेत ना. बघा काय काय झालं इथं, 4x 10x 14x 14 आणि 2 किती या ठिकाणी? 16. म्हणजे याचा अर्थ 16.5x हे त्याचं उत्तर आलं. 16.5x=66 किती? 66. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी 66/ किती? 16.5 हे उत्तर असेल. इथे जर तुम्ही या ठिकाणी 0 दिला तर या ठिकाणी हे कटून जातं. याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघून घ्या एकदा हा प्रश्न काय म्हणतोय, ठीक आहेत ना. चला बघा, ठीक आहे, ओके, एक सेकंड मित्रांनो. या ठिकाणी थोडं करेक्शन आहेत बघा, त्याला आपण लसावी काढला घेतलं नाही. बघा, 4×4x+4×8×10x+ किती? 2.5x, लक्षात ठेवायचं. भागेला टोटल 4 आणि इथे येणार 66. ओके, त्याबद्दल क्षमा मागतो कारण आपण तो 4 नाही घेतला होता आधी. बघा, आता बघा, या ठिकाणी 4×10 14×2 16 16.5x=4×2400 4×2424 किती? 26. हे झालं. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो x=264/16.5 10 दिला की हा पॉईंट निघून जातो. एक्सची व्हॅल्यू मित्रांनो जर तुम्ही याला याने भाग दिला तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल, लक्षात घ्यायचं. त्याला विचारलं काय? 2 वर्षानंतरचे वय आपल्याला विचारलं, म्हणजे 2640. बघा लक्ष द्या इकडे, 2640 भागायला किती? 165 आहेत, 165. चला भाग देऊ, 5 × 15 = 5 × 15, लक्षात घ्यायचं. 5×5=25 5×2=10 5×8=40, लक्षात घ्यायचं. बघा पुन्हा, 11×33 11×44 बरोबर आहेत. या ठिकाणी समजा 6×2=8 11×8=88 भाग बसला आणि 3×16=48, म्हणजे याचा अर्थ मित्रांनो एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी किती निघाली आहे? 16. एक सेकंड, 16 आपल्याला कोणाचं विचारलं आहेत बघा इथे, 2 वर्षानंतर वय किती विचारलं आहे. चला पा लक्षात आहे, ही एक्सची व्हॅल्यू किती आली आहे? 16. चला भाऊ विचारला आहेत ना, भाऊ आज काय 2.5×, एक्सची व्हॅल्यू आली आहे 16 आणि भागायला घेतलं 4 × 16 म्हणजे 4×8 किती मित्रांनो? 10. आता त्याला पाहिजे 2 वर्षानंतरचं, म्हणजे याचा अर्थ +2 केलं तर याचं उत्तर येतं 12, जे की आपल्याला दिलेलं बघा 3 नंबरला. हा 98 नंबरचा प्रश्न होता, बघून घ्या एकदा. थोडं मगाशी लसावीच्या संदर्भात आपण इथे या ठिकाणी थांबलो होतो, ठीक आहे, तर लसावी बरोबर काढावं लागेल. चला बघा पुढचा प्रश्न काय असेल. चला मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊयात. लक्षात आलं एक्सची व्हॅल्यू 16 जी आहेत ना, आपण ती भाऊ हा जो विचारला कारण 2 वर्षानंतर त्याचं वय विचारलं अंकिताच्या भावाचं म्हणून टाकलं. चला बघा हा प्रश्न आहे 99 नंबरचा. या ठिकाणी काय म्हटलं त्याने भाऊ समजू, खाली दिलेल्या माहितीचा बघा लक्षात घ्या, खाली दिलेल्या माहितीची काळजीपूर्वक अभ्यास करा आणि प्रश्नाची उत्तर द्या असं म्हणतोय. ABCDEFG असे 7 लोक एका भिंतीवर बसलेत, लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. आणि सर्वांची जी तोंड आहेत मित्रांनो या ठिकाणी पूर्वेकडे आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आपण अशी जर मांडणी केली बघा लक्षात घ्या, 1 2 3 4 5
सहा आणि सात हे सात लोक बसलेले आहेत बघा. त्याचं वाचन करूयात आपण. पूर्वेकडे तोंड आहेत म्हणजे ही झाली पूर्व दिशा, बरोबर ना. चला बघा पूर्व दिशा किंवा हा प्रश्न असा घेतो आहेत आणि हे सोडवायला आपल्याला सोपं जाईल म्हणून याला मी या ठिकाणी घेतो आहेत. लक्षात घ्या. चला बघा काय होईल, सोपं होईल बघा. इथं घेतलं आहेत आपण, ठीक आहेत ना. चला एक एक वाचन करू. चला पहिलं वाचन आहे आणि निश्चित शाश्वत पाहायचं बघा. आपण शाश्वत अनालिसिस करतो आहे, ठीक आहेत ना. हे बसलेले आहेत, सर्व भिंतीवर बसलेले आहेत, सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. हे पूर्व दिशा झाली बघा. सिंहा डीच्या तात्काळ उजवीकडे आहेत. आपण असं फिक्सवाला पकडायचं, ठीक आहेत ना. सगळ्यात खाली या डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहेत. दक्षिणेकडील पहिलं टोक, दुसरं आणि तिसरं. म्हणजे मित्रांनो डी हा इथं बसलेला आहे, तिसरं टोक झालं. आता वरून खाली येऊयात आपण. सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. सी हा डीच्या उजवीकडे तात्काळ आहे म्हणजे सी खाली आला बघा. इथे सी हा डीच्या उजवीकडे तात्काळ आहेत म्हणजे इथं खाली आला बघा. आता एक एक वाचन केलं मग पोहोचून या. आता बी हा अगदी टोकाला आहेत व त्याच्या शेजारी ई आहेत. आता मित्रांनो बीच्या शेजारी ई पण पाहिजे आणि टोकाला पाहिजे, अर्थातच बी इथं आला तर ई येणार का नाही. म्हणजे हा बी हा वरच्या टोकाला असला पाहिजे म्हणजे इथं, आणि ई त्याच्या शेजारी आहेत म्हणजे ई हा इथे असेल. लक्षात घ्यायचं. जी हा ई आणि एफच्या मध्यात आहेत. जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे म्हणजे एफ इथं असेल. अर्थातच उरला कोण तुमच्याकडे, जो इथे घेतलेला आहे त्यांना काय विचारलं बघा. जीच्या उजवीकडे कोण बसलाय. आता जीच्या उजवीकडे कोण बसलाय बाबा, वीस सॉरी एफ बसलेला आहे, जे की आपल्याला चौथ्या नंबरला दिलाय. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल या ठिकाणी, म्हणजे 99 प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला काय असेल, एफ. ओके चला बघा पुढचा प्रश्न 100. हा कॅलेंडरमधला प्रश्न विचारलाय बघा, एकदम सोपा आणि कसा पहा. 26/2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल असं त्यानं म्हटलं, ठीक आहेत ना. काय विचारलं एकदा प्रश्न वाचून घ्या, परत पूर्ण वाचून घ्यायचे. आंतरराष्ट्रीय योगा दिन त्या ठिकाणी घ्या आणि त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान, ठीक आहेत ना. चला घ्या. आता मित्रांनो टोटली कॅलेंडरचा प्रश्न आहे, ठीक आहेत ना. बघून घ्या पूर्ण. हा असेल या ठिकाणी 21 जून. आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी असतो, 21 जूनचा. आता हा पूर्ण प्रश्नामध्ये आपण एक लक्षात घेऊ शकतो, इथे दिनविशेषाचा जो पूर्ण डाटा दिलेला आहे तो आपल्याला माहीत पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय विज्ञान दिन दिलं, ठीक आहेत ना. आता प्रश्न एकदा परत लक्षात घ्या. 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन, आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी आहे, मंगळवारी आहेत लक्षात घ्या. आणि त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन जो की कधी असतो, 28 फेब्रुवारीला, लक्षात घ्यायचं. आता तो कधी कोणत्या वारी असेल विचारलं मित्रांनो, हे ना थोडंसं मागं पुढं केलं आहे. आता 2016 जून आधी येतो की फेब्रुवारी आधी येतो, तो आधी येतो म्हणजे असा तो प्रश्न होतो बघा. 28 फेब्रुवारी 2016 आणि 21 जून 2016 आणि 2016 या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे हा योग दिन मंगळवारी असेल म्हणजे इथं मित्रांनो हा मंगळवार असेल तर तो म्हणतो त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे हा 28 फेब्रुवारी जो की रिकामी जागा सोडली आहेत आपण. हा कोणत्या दिवशी होता असं विचारलं आहे आपल्याला. मागून पुढं म्हणजे असं जायचं होतं पण मी काय केलं बघा, फेब्रुवारीला आधी सेट केलं. आपण ऑड डेज काढत जाऊ लक्षात घ्यायचं. आता फेब्रुवारीमध्ये बघा बरं किती येईल. फेब्रुवारी 2016 लीप वर्ष असल्यामुळे एक दिवस राहिला बघा फेब्रुवारी. त्यानंतर या ठिकाणी मार्च येतो, मार्चचे ऑड डेज आले 3 बघा. त्यानंतर एप्रिल आहे, त्यानंतर एप्रिलचे ऑड डेज येणार 30 असल्यामुळे 2 बघा. मेचे येणार त्या ठिकाणी 3 बघा. जूनचे येणार या ठिकाणी आपल्याला 21, कारण 21 घेतले. 21 आणि 3 24 24 आणि 2 26 हे किती आले बघा, 30. मग 30 जर आपण 7 भागलं, 7 भागले तर किती उरतात, तर त्या ठिकाणी उरतात 2, कारण 7 + 28 = 2 उरते. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो 2 दिवस आपल्याला हा वार पुढं आला म्हणजे 2 दिवस आपल्याला मागे जावं लागेल, 2 दिवस मागे. आता 2 दिवस मागे जर गेलं तर किती येईल, मंगळवारपासून 2 दिवस जा, सोमवार आणि रविवार. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी रविवार, जे की आपल्याला दिलेलं आहे बघा या ठिकाणी 3 नंबरला. अशा प्रश्नाने मित्रांनो या ठिकाणी आपण पूर्ण विश्लेषण आजच्या ह्या परीक्षेचं पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ अगदी सखोल आपण टाकण्याचा प्रयत्न केला. तुमच्या पुढील सर्व परीक्षांसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. अजूनही अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी हा विषय कोणाला कच्चा असेल, मार्क नाही पडले असतील तर निराश होण्याचं कारण नाही मित्रांनो. आजच एक्झिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि आपला अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीचा ऑनलाईन कोर्स जो की बेसिक टू ॲडव्हान्स थिअरी सर्व त्यावर डिटेल टाकलेला आहे, आजच तुम्ही त्याला व्हिजिट करू शकता. आणि मित्रांनो येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि त्यासाठी स्वप्नील घाटवड सर एक्झिट अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.